मित्रांनो, या कंटिन्युटी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज बघूया आज काय काय घडणार आहे. चलो माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू राहा. मुरुड सफरनामामध्ये मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की पपीला नेहा तिचा मावशीचा मुलगा आला होता, तर आपण आता त्यांच्याच घरी आलो. पाठी तुम्हाला घर दिसत असेल, तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. आपण दांड्याला आहोत, माझ्या मागे तुम्ही बघू शकताय. म्हणजे आपण जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता फेरीबोटचा आगरदांड्या टू दिघी, तर ते दांडा तुम्हाला दाखवतो. हे तिच्या मावशीचं घर आहे. ही आपली गाडी पार्क आहे इथे. हा रोड बंदराकडे जाणारा आणि सी, अच्छा सी द सी बघू शकता तुम्ही. व्ह्यू बघा, समुद्र किनारा हा. बघा पक्षी उडत आहेत आणि हा त्यांचा घर. यांचं इकडनं आता गडबड चालू, तुम्ही आवाज ऐकला येत असेल. जे मावशीच्या घरी आल्यामुळे तुमचे नाती का काय खेळत आहेत बघा. ये काय करते पूर्ण काय करताय? काय करताय? पण काय खेळताय? स्टिकर स्टिकर खेळताय. ओळखलीस ना तू? आहेस ना त्या शूटिंग मध्ये? बघितलास व्हिडिओ? अरे नाही. त्याविषयी आई साखर पडायला होती ना, फोटो काढून दाखवले आईशी, व्हिडिओ कॉल केला. जावं नुसते तिला बोला फ्री माणूस. मित्रांनो, ही पपीची दुसरी मावशी. आपण दांड्याला गेलो होतो, आता ही आहे मुरुडची. मुरुड मधली मावशी आहे. ही मामी आहे. मामीची मोठी बहीण आहे आणि आई बसले. पप्पी आहे, आम्ही तिच्याकडे आलोय. हे बघा, हिला टीव्ही त्याच्यावर बोलले जा नको बोलते. ठीक आहे, भेटूया पुढे व्हिडिओत. मावशीकडे आता पार्टी करतोय, कोल्ड ड्रिंक पार्टी. बघा पप्पी आता नवरी आहे ना, ती ओतून देते. कोणाचं काय तर कोणाचं काय चाललंय बघा. मी बसले समोर. मित्रांनो, आपण आलो आहे बंदरात. तुम्ही पहिलं सुरुवातीला शूट बघितलं तेव्हा मोकळं होतं, कारण मी मॉर्निंगला सकाळी आलो होतो 5:30 वाजता. तेव्हा बंदर पूर्ण खाली होतं. पण आता तुम्ही शॉप्स दाखवू तुम्हाला. आणि त्यात आमच्या आजीची जुनी मैत्रीण आहे मीनाची, तर तिच्याकडे आपण विचारू ती ते काय करते या वयामध्ये आणि कसं असतं इथला रिस्पॉन्स. मित्रांनो, मी तुम्हाला आता जे सांगितलं ना ओळखते, ही मीनाजी. आजी काय करते इथे सध्या? मी तुझं काय चालू आहे काम इथे या वयात? हो हो, पाण्याचं आहे. मित्रांनो बघू शकताय, शाळा पाण्याचं, बिसलरी पाण्याचं. बाकी आजीच्या आठवणी काय? बोलता एवढं मग एवढंच आहे रे, रामचा थंडा पाणी. अरे तसं नाही हो, आजी बद्दल काहीतरी बोलत होती. आजी चांगली आहे तुमची? हा, ओळख आहे आमची त्यांच्याकडे.
बर ओळा गाडी म्हशी आमच्या म्हशी आई मित्रांनो मग तेच ना आठवणी त्यांच्या पण होत्या आता देव आता नाही त्यांच्या जायचा तुम्ही फाट्याने जायचे आम्ही त्यांच्यासोबत पाण्याला जायची पाण्याला यायची आमच्या इकडे विधीवर आजी काय मित्रांनो आजी बोलायच्या तयारीत नाही सध्या ठीक आहे तिचं थोडं थोडं फुटेज आपण टाकूच चलो तुम्हाला दाखवतो पूर्ण माहिती हा महत्त्वाचं मित्रांनो सध्या बघताय तुम्ही रश कमी आहे पण पब्लिक वीकेंडला भरपूर असतं आता आपण वीकडेज मध्ये आहोत त्याच्यामुळे पब्लिक आहेत पण तुरळक आहेत आणि सगळे स्थानिकांना स्टॉल्स आणि इथे स्थानिकांना लावलेले आहेत तुम्ही बघू शकताय आला आवाज आवाज आला आवाज आला आवाज आला लिंबू पाणी घ्या आवाज आला आवाज आला आवाज आलाय सरबत गोळा कोकम सरबत लिंबू पाणी घ्या कोकम सरबत किल्ल्यावरती का खायला भेटणार नाही तुम्हाला इतना घेऊन जा मित्रांनो ऐकताय ना असं स्थानिक लोकांचे आपले स्टॉल्स आहेत सगळे आपल्या मामाचे इथले गावातलेच आहेत लिंबू पाणी घ्या लिंबू पाणी घ्या तुम्ही बघू शकता हे समोर मामाचं गाव वरती आणि आमचं देवीचं स्थान तुम्हाला दाखवतो आणि संतोष आपलं जो आहे निर्मोच सांगितलं त्यांचं स्टॉल आहे टोप्यांचं आणि बाकी तुम्हाला मी आता तिकीट कसं दर आहे काय ते सगळं आपण बघूया विचारूया पुढे जाऊन नमस्कार आपला किल्ल्यात जायला साधारणतः तिकीट आणि कसं आहे जरा सांगाल का आपल्या व्यवस्था कळेल ना मित्रांनो सगळी गडबड आहे त्यांच्या इथे तरी आपल्याकडे थोडस बोलले हा इथे नवीन बंदर बोलते संतोष सांगतो आपल्याला काय म्हणतो इथे इथे नवीन पट्टी होते ना मित्रांनो आणि इकडे मुंबई टू मुरुड हे डायरेक्ट आता ज्या बोटी समजा किंवा मग काय म्हणतो त्याला ऑटो है ना या आता नवीन आल्यात त्या बोटींच्या टॅक्सीज चालू होणार आहेत म्हणजे कोस्टल आता राईट सुरू होतील या समुद्ररत्न समुद्र मार्ग पूर्ण तुम्ही बघू शकताय बोटी उभ्या तुम्हाला दाखवतो झूम करून मी बघू शकताय याच बोटी किल्ल्यावर जायला असतात पण टायमिंग आहे मित्रांनो 4:30 पर्यंत बुकिंग असतं ऑलमोस्ट त्याच्यानंतर बुकिंग बंद होतं त्यामुळे कोणी येणार असेल तर सकाळी 10 ते 4:30 ह्या टायमात तिथे येऊ शकतात आणि तुम्ही रस्ता बघू शकता हा पुढचा जो तुम्हाला मी दुसरा तुम्ही व्हिडिओ आपल्या पाहिला असेल की जिथे दोन पिक्चरचं शूट झालं होतं तो रोड आहे हा बघा तुम्हाला गाड्या दिसत असतील तिकडनं जाताना या रोडला शूट पण होतात मित्रांनो धूम सिनेमाचं शूटिंग झालं होतं इथे आणि हा आहे राजपूर गाव नवीन नगर नाव केलं का काय झालं नवीन हे नवीन नगर नाव झाले का हा वसाहत झाली का नवीन किल्ल्यामधल्यांचं इकडे वसत हे झालं म्हणून नवीन नगर ओके मित्रांनो मावशी माहिती देते बघा तिने सांगितलं आपल्याला की किल्ल्यामधल्या लोकांची पुन्हा जी नवीन वस्ती झाली आहे त्याला नवीन नगर नाव दिले आणि हा किल्ला आता आमच्यासाठी नवीन नाही मित्रांनो कारण लहानपणापासून आम्ही बघतोय तुम्ही मित्रांनो बघा ही मावशी आमची माजी सरपंच आहे राजपुरी गावाची आपल्याला साधारण मावशी तर तो बिझी आहे तिकडे तिकीट आपलं साधारण किती आहे ते जायचं बोटीचं रिटर्न 80 ना आणि जाऊन सोडतात आणि किती वेळात आणतात साधारण अच्छा नंतर त्याच बोटीने फिरायला फिरत अच्छा असं आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल आता की किल्ला फिरायला दिवस पुरणार नाही हा ऍक्च्युली किती आहे टोटल किल्ला मित्रांनो बाकी एकर ओके मित्रांनो 22 एकर मध्ये वसलेला हा किल्ला आहे जो असा किल्ला आहे की आज कोणालाही जिंकता आला नाही आपल्याला 2.5 किलोमीटर आहे ओके ओके हा प्रवास 2.5 किलोमीटरचा आहे पाण्यातला पण दिसतंय किती जवळ मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला असं वाटेल की हे इकडनं आपलं बंदर आहे आणि इकडनं हे पण 15 मिनिटं लागतात जायला हो 2.5 एकर पहिलं मित्रांनो आता ह्या बोटी मोटरच्या आल्यात पण आम्ही मस्तपैकी शिडाच्या बोटीने प्रवास केलेला आहे
राजपूर ना शिळाच्या बोटी आहेत, पण मजा येते. तुम्हाला दाखवतो मी झूम करून की तिथे बोटी दिसत असतील तुम्हाला शिळाच्या. कदाचित आपण बघू, जेवढं दाखवतो तेवढं झूम करतो मी. येस, बघू शकता तुम्ही शिळाच्या बोटी दिसतात किल्ल्याच्या बाजूला. आणि हा आपला जंजिरा किल्ला. मित्रांनो, तुम्ही ऑफिसमध्ये मगाशी बघितलं ना अमन भाऊना, तर ते पूर्ण तिकीट बुकिंगचं आणि काम करतात. तर आपल्या पूर्ण व्यवस्थेना माहिती द्या फक्त, तिकीटचं कसं आहे आणि किती वेळात जाऊन यायचं असतं. पर माणशी तिकीट किती आहे आपल्या बोटीचं? 80 रुपये फुल आहे आणि 40 रुपये हाफ आहे. अच्छा, म्हणजे 80 रुपये फुल आणि 40 रुपये हाफ, आणि साधारणतः तासभर फिरून आणतात. पाऊण तास. ओके, म्हणजे 45 मिनिट प्रवास पकडून का प्रवास सोडून? टोटली 1.5 तासात रिटर्न होते. ओके, म्हणजे प्रवासाचं वेळ असल्यावर 2-2.5 तास पडला. बरं, असं आहे, चांगलं. आज तर सध्या मला वाटतं हे चालू दिवस आहे, सुट्टीचं नाही म्हणून सध्या कमी आहे रश. गर्दी असल्यामुळे 2-2.5 तास तिथे नंबर लागते. बरं. मित्रांनो, तुम्ही ऐकलं होतं अमन भाईने आपल्याला पूर्ण माहिती दिली, रश कमी आहे सध्या कारण आता चालू दिवस आहे. पण शनिवार रविवार मित्रांनो फुल पॅक असतं. चला, अमन भाईने माहिती चांगली दिली आणि आपल्या माजी सरपंच मावशीने माहिती चांगली दिली दोघांचं. अच्छा, रेश्मा खेळकर मॅडमनी पण माहिती चांगली, धन्यवाद. हे बघा, अमनबाईंचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर अमनबाईंचा नंबर नाव आहे, तुम्ही फोन करून पण येऊ शकता. आपण टाकूया पुढे, तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनला मिळेल.